मैं शुभ दिन अनेक मान्यवरी महाराष्ट्र प्रदेश के राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष सरचिटनीस आदरणीय किशोर शेठ दाखिल आदरणीय अंकुश कांबळे, आदरणीय देवरामजी मुंडे, आदरणीय तुळशीरामजी भोईर साहेब, देवराम लांडे, देवराम मुंडे राष्ट्रवादी ध्येय आज आमच्या पै नाही पंडित प्रेमाने आदरणीय बबनराव तांबे यांची आता नवीनच नियुक्ती झाली घोडेगाव प्रकल्पाच्या त्या कमिटीवर संचालकपदी ते आदरणीय भाऊसाहेब साबळे, आदरणीय समाज नाना, आदरणीय भोईर साहेब, आदरणीय गोविंदराव, आदरणीय उपस्थित आमच्या मंगलताई गेनू या परिसरातील सर्वच कार्यकर्ते ज्यांचं कविता आपण ऐकणार आहोत ते आदरणीय तुकारामजी धांडे साहेब ज्यांचा सत्कार आपण इथे केला ते आदरणीय रोशनीताई मराठे ज्यांना साने गुरुजी मूल्य जागर पुरस्काराने आपण इथं सन्मानित केलेला आहे. इथं उपस्थित ऋषिकेश परिवाराचे सर्व आमचे बांधव, इथं उपस्थित मोठ्या प्रांगणामध्ये सर्व महिला भगिनी, आदरणीय अलकाताई गवाले आणि त्यांचे सर्व भगिनी, इथं उपस्थित आमच्या लेझिम पथकाचे सर्वजण ज्यांनी आमचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलं ते लेझिम पथकाचे सर्व माझे बांधव, सर्व बंधू भगिनी व तरुणांनो, आज ज्या महान क्रांतिकारीची आपण इथं जयंती साजरी करतोय ते आपल्याच परिसराचे एक महान क्रांतिकारी होते. खेड आंबेगाव भोरगिरी परिसराचे सतुभाऊ, आणि सतुभाऊ हे शंकराचे अत्यंत निष्ठांत भक्त, तशी शरीर एष्टी बारीक पण निधड्या छातीचा समाजाच्या प्रती प्रेम असणारा हा एक व्यक्तिमत्व. कुस्तीचे धडे घेतले, पैलवान झाले, शंकराचे एकदम भक्त, आणि मी कालच त्यांचा एक लेख वाचला आणि त्यामध्ये सतुभाऊ एकदा झोपत असताना नागाने दर्शन दिलं आणि त्याच दिवशी त्यांच्या स्वप्नात सावकारकीच्या विरुद्ध बंड पुकारून आपल्या समाजाला त्या खाईतून बाहेर काढले गेलं पाहिजे असे खुद्द शंकर भगवंताचा त्यांना आदेश आला अशी ती भावना त्यांनी व्यक्त करून दाखवली. तर त्यानंतर त्यांनी जे काही आदिवासी विभागातल्या तरुणांना एकत्रित करून पुढे जाण्याचं महान कार्य केलं त्याचा आदर्श आता पण आपण घेणं जोग आहे पंडित. आणि म्हणून सावकारच्या विरुद्ध लढत असताना एका बाजूने इंग्रजांचं शासन, इंग्रजांचं राजवट आणि त्याचबरोबर सावकार जो घर गरीब माणसाला पळत होता त्यांच्या विरुद्ध लढायचं, तर जे काही लोक होते ते झोपलेले होते त्यांना जागे केले, जागे होते त्यांना चालते केले, चालते होते त्यांना पळते केले, आणि ही जी पाळणारी मंडळी आहेत यांना पेटून हे जे निकार आहेत, ही जी लढणारी जी तरुण मंडळी आहे ही या सर्व सावकारांच्या प्रती अत्यंत यशस्वी लढा त्याने दिला. पोलिसांनी अनेक वेळा तेव्हा पकडायचा प्रयत्न केला, काही वेळा अटक पण झाली, पण त्याच्यातून एकदम तृप्तीमध्ये सुटकारा पाहणारा सतुभाऊ मराठे हे तेव्हाच्या आपला आदिवासी विभागातला एक खरा क्रांतिकारी दिसला. इंग्रजांनी अनेक वेळा आक्रमण करण्याचा, अटक करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून त्यांची त्या कालावधीमध्ये एवढी दहशत होती की इंग्रज पण माग सरकलेश्वर यायचे. एकदा याच परिसरामध्ये डोंगरावर वास्तव्य असताना त्यांची बारीक नजर डोंगरावर शिपाई चढून त्यांना अटक करण्याच्या मार्गाने निघाली. बंदुका गोळ्या त्यांच्या सर्व साथीदारांकडे तर सज्ज होतच, पण कुठल्याच प्रकारे खून खराबा करायचा नाही, पुढच्याने हल्ला केला तरच आपण हल्ला करायचा ही सतुभाऊंची तेव्हा शिकवण. सतू मराठ्यांनी तेव्हा पोलीस अंग्रेज एकदम जवळ आले पण तरी सुद्धा गोळी मारली नाही, त्यांनी एक आग्यामुळा दगड मारला त्याच्यावर गोळी मारली आणि त्या आग्यामुळ्याने हे सगळे पोलीस आणि अंग्रेज परत मागून पाहून दिले. नंतर काळाच्या ओघाने एवढं मोठं कार्य करत असताना वयाच्या मनाने टाकू आला, अटक पण झाली, काही काळ तुरुंगात गेला, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अध्यात्माचं पाऊल झालं आणि ते धरत असताना 116 वर्षी त्यांचं दुर्दैवी अनंतात ते विलीन झाले. हे दुःख हे सगळ्या गोष्टी या परिसरामध्ये विशेषतः आपल्या जुन्नर आंबेगाव खेड परिसरात हे सर्व बांधवांना त्या काळी खूप मोठ्या प्रमाणात झाले. आणि म्हणून
असे हे जे क्रांतिकारी आहेत ज्यांनी समाजासाठीचा लढा दिला, निसर्गाची जपणूक करण्याची शिकवण तर दिलीच, निसर्गामधला जो वाघ हा प्राणी आहे त्याची जतन आपण केलं गेलं पाहिजे, वाघाची हत्या केली नाही पाहिजे, वाघ टिकला तर वन टिकेल आणि हे जर जंगल टिकलं तरच देश आणि जग टिकेल ही शिकवण देऊन सतुभाऊ महाराजांनी दिली. त्यांची जर जंगलामध्ये जात असताना काही काही ठिकाणी आराम करत असताना वाघ पण त्यांच्या शेजारी येऊन झोपायचे, आराम करायचे, वाघाने त्यांना कधी त्रास दिला नाही, त्यांनी त्यांना कधी त्रास दिला नाही, एवढी सगळ्यांची मोठ्या जनावरांची पण मन ओळखायची त्यांची ताकद. आज पण इथं आल्यानंतर मिरवणुकीला बैलगाडीवर बसतो, बैल जरा उद राहायच्या आजच होती, पण आता हे मुख्य जनावर ती कधी काही बोलू शकतात. पण सगळ्यांनी जोर धरला की बसा बसा बसा, आणि ज्या गाडीत आमची भाऊकी आणि मी असेल ती गाडी कधीच उदळू शकत तरी आम्ही इथपर्यंत आलो, निर्णूक संपली आणि इथे गेल्यानंतर ती बैल जरा उधळली आणि पळाली, म्हणून जरा ती पोर गेलं तिकडे जमाले, आता आहे जागेवर, तसं काही काळजी करायचं कारण नाही. पण सतू महाराजांचं हे एवढे मोठे क्रांतिकारी आपल्या भूमीतून झाले आणि ही सगळी गोष्ट आपल्या नवीन तरुणांना नवीन पिढीला अजूनही आदर्शवत आहे. अशा प्रकारचं कार्य आणि अशा प्रकारच्या कार्याची जयंतीच्या रूपाने साजरी होऊन आपल्यापर्यंत पोहोचवली हे खरं तर तुम्ही सर्वजण सातत्याने करतायत हे पाहून मला अत्यंत आनंद वाटतो. आदिवासी समाजाचा मी नेतृत्व करणारे एक लोकप्रतिनिधी आहे, सगळीकडे पिचड साहेब होते, आता डॉक्टर रामटे आहेत, वल्लभ शेडगेंडके साहेबांनी केलं, मला आवर्जून तुम्हाला सर्वांना सांगायचं या विधानसभेमध्ये 25 आमदार आदिवासी समाजाच्या आहेत, त्यांचा मुंबईला आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि महाराष्ट्रातल्या खऱ्या अधिवेशनासाठी लढा देण्यासाठी त्यांचा एक ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपमध्ये मी म्हटलो की मी आदिवासी विभागाचं प्रतिनिधित्व करत असताना तुमच्या संघटनेत मला पण घ्या. 25 आदिवासी समाजाचे आमदार आणि 26वा त्या ग्रुपमध्ये आमदार कोण येतो तो अतुल बँके. आम्ही सगळीकडे जाहीर सांगतो, मी इकडं पण सांगतो, पूर्व भागात पण सांगतो की नेतृत्व करत असताना नेत्यांनी दुर्बळ घटक जो असेल किंवा ज्या समाजाला आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये आणून पुढे जाण्याची भूमिका घ्यायची असेल नेतृत्वाने खऱ्या अर्थाने त्याच्या पाठीमागे उभं राहून त्यांचा विकास घडवला पाहिजे. आणि म्हणून ह्या 1.5-2 वर्षा कोविडचा कालावधी असताना सुद्धा आदिवासी विकासाचा निधी हा आदिवासी विभागाचा जो मिनेर खोरा असेल, कुकडेर खोरा असेल, हा पिंपळगावचा खोरा असेल, या परिसरामध्ये आम्हाला काम करण्यामध्ये यश प्राप्त झालं. जी सर्व ताकद आमच्या मागे निश्चित प्रकारे आजीदादा पवार साहेबांनी उभी केली आणि ह्या आदिवासी समाजाचं जीवनमान उंचवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. मला अजून एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगायची, आदिवासी समाजाची उन्नती करण्यासाठी राजकारणाच्या विरहित अनेक आदिवासी समाजाच्या संघटना आहेत, ते सगळेजण आपल्या परीने आदिवासी समाजाचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी पुढे जाण्यासाठी काम तर करत असतात. पण काही संघटना अशा आहेत, म्हणजे नाव घेणार नाही, पण त्या संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजात इतर समाजामध्ये संघर्ष निर्माण होईल अशा प्रकारचं प्रबोधन करतात. शेवटी कोणी कुठे जन्माला यायचं हे काही ठरवलं नव्हतं, किशोर शेट्टी ठरवलं नव्हतं की जांगटवाडी जन्माला यायचं, ते जर कोलेवाडी जन्माला आले असेल तर इकडे असते ते नसते. आणि म्हणून कोण कोणाच्या पोटी आणि कोण कुठल्या जाती जन्माला आलाय त्यापेक्षा या धर्तीवर आपण सर्वजण भावंड म्हणून जन्माला आलोय आणि मी सक्षम आहे तर माझा आदिवासी बांधव घेऊन पण मला सक्षम करायचं आहे, ही भावना असते. पण आदिवासी संघटनेमध्ये काही लोक इतक्या टोकाच्या संघर्षाची भाषण करतात हे भविष्यासाठी आपल्याला हे चांगलं नाही. आपण सर्वजण ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्याच पक्षाचे लोक आहेत, बसून एका विचाराने पुढे जाण्यासाठी आपण ते निश्चित प्रकारे पुढे कार्य करतो. विशेषतः आदिवासी समाजाचे पुढे आव्हानं पण अनेक आहेत, काही लोक असे आहेत की ते आदिवासी समाजाला आदिवासी म्हणत नाही, देवानवासी म्हणत. या धरतीचा रक्षण करणारे, निसर्गाचं रक्षण करणारे, आधीपासून ज्यांचं वास्तव्य ह्या डोंगरदऱ्यामध्ये आहे, जे आता जग सांगते की निसर्ग जपला पाहिजे, हे माझं पूर्वीपासून हा आदिवासी मला बांधव सांगतोय, या खऱ्या धरतीचा मालक कोण असेल तर तो आदिवासी आहे, त्यांना वनवासी म्हणायचा कोणालाही अधिकार नाही. पण अशा विचाराशी लढा देत आपण पुढे जात असताना तुमच्या पाठीमागे आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे चांगल्या भक्कमपणे तुमच्या पाठीमागे लढत असताना जयराम लांडेंना वल्लभ शेट्टी जिल्हा परिषदचा अध्यक्ष केल्यानंतर ते कुठे कुठे गेले हे आपल्याला माहित आहे, त्याचा काही मला राजकीय उल्लेख करायचा नाही.
पण चांगलं काम करणार ना, शिवसेनेचे जरी जिल्हा परिषद सदस्य असले तरी त्यांनी जे काम सांगितलं ते केलं का नाही? आता तो माझ्या जोडीला येणार आहे असं म्हणतोय, आपण आले नाही पण आता येणार का नाही ते काय चांगलं काम पंडित घेऊ ना, पंडित घेऊन येणार हो। मला सांगायचा अर्थ असा आहे की जेवढा नांडे समाजात काम करत असताना राजकीय द्वेष म्हणून त्याच्यावर ज्या ज्या गोष्टी प्रमाणामध्ये अन्याय झाला हा कुठल्याच पक्षाच्या नेत्यावर अशा प्रकारचे व्हायला नाही पाहिजे। त्याच्या मुलाचं लग्न झालं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, कोविडचा कायदा होता त्याने खूप गर्दी केली, पण गर्दी केल्यानंतर त्याच्यावर तक्रारी करायच्या आणि त्या लग्नाच्या विरोधात त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा हे काही योग्य नाही। नंतर जी वरात झालीच नाही, वरात जी झालीच नाही त्या वरातीवर पण गुन्हा दाखल करतात। एवढंच नाही तर नाणे घाटामध्ये जो मेळावा घेतला सगळ्या महिला एकत्र केल्या, त्या महिलांना लेझिम देऊन त्या लेझिमचं सगळ्या लोकांना एकत्रित होऊन आदिवासी समाजाच्या विचाराचा वेळे चर्चा करण्यासाठी तर हे केलं, त्याच्यावर एक तक्रार करून गुन्हा दाखल। एवढंच नाही तर एका दशक्रियेमध्ये काहीतरी भांडण काढून खोटी विनयभंगाची केस त्यांच्यावर केली। आता देवराव नांडे काही करी काही करू शकतो तो कार्यक्रम याची मला शाश्वती नाही, पण विनयभंग कधी आयुष्यात करणार नाही हे मात्र मला निश्चित प्रकट। खोटा विनयभंगाचा तक्रार एवढाच नाही तर मागच्या आठवड्यात काय झालं माहिती, त्याला एक धमकीचं पत्र आलं, आता कोणी गेला काय केलं तो माणूस शोधलेला आहे, तो पोलीस बरोबर त्याला सांगून ते सांगतील। पण एवढ्या खालच्या पातळीवर जुन्नर तालुक्याचं राजकारण कधी घडलं नाही आणि अशा बाबतीत धमकीचं पत्र देऊन December 31 आत त्याला खलास करणार असं पत्र दिलं। आता तो म्हणला मला खलास केला तर कुठे शोधला पुतळा बांधा आतुर जेंके आहे, म्हणला की असा धक्का लावाय सुद्धा हिंमत होणार नाही अशा प्रकारचं या तालुक्यातलं कायदा आणि सुव्यवस्था आपण पुढे नेतो। विशेषतः आदिवासी समाजामध्ये परिसरामध्ये काम करत असताना जिथे जिथे जाईल तिथे लोकांची लोकप्रतिनिधी नात्याने माझ्याकडे मागणी तर होत राहत, या परिसरामध्ये मी असेल अंकुशित असेल आम्ही अनेक कामं केली आहेत, पण विशेषतः आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरांनी जी महिला अस्मिता भवनाची मागणी केली जागा उपलब्ध आहे का असेल तर मी आजच्याच कार्यक्रमामध्ये तुम्हाला महिला अस्मिता भवन बांधण्यासाठी 10 लाख रुपयाचा निधी देण्यात आला। त्याचबरोबर या पिंपळगाव जोग्यापासून ते खिरेश्वर पर्यंत बराचसा रस्ता खराब आहे, त्या रस्त्यासाठी पण आपण निधी मंजूर केलाय, किती लागले तर 1.65 लाख रुपयाचा निधी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जेव्हा ते महाराष्ट्र सरकारची ताकद कमी पडली तर केंद्रातले मोदी साहेबांचे मित्र इथं बसले, काय जे असेल ते एकत्रितपणे पूर्ण करायचं काम करू। सांगोरे ग्रामपंचायतीच्या हातीमध्ये 22 वर्ष जोडलेल्या वायरीच्या सुद्धा झाल्या पाहिजे तांबडीवर पोलवरचे, त्याचाही आपण आदिवासी विभागातल्या विशिष्ट कॅम्प लावणार आहे, आता आम्ही कुकडनेर आणि बिनेर भागातल्या कॅम्पचं आयोजन केलं आहे, तशाच प्रकारचा कॅम्प इथं आपण लावणार आहे आणि सरकार आपले काय शासन आपल्या दारी आज ह्या कार्यक्रमाची आता दिवाळी संपल्यानंतर पुढच्या आठवड्यात या परिसराची आपण मीटिंग घेणार आहे, सगळ्यांनाच सहभागी करून शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी आहेत मध्यपान लायसन्स पासून आधार कार्ड पासून रेशनिंग कार्ड पासून इतक्या सगळ्या प्रश्नांपासून या सगळ्यासाठी आपण एक मीटिंग लावणार आहे, त्या मीटिंगच्या अनुषंगाने आपण काय काय करू शकतो, विशेषतः ज्या ज्या आदिवासी बांधव ठाकर बांधव आणि कातकरी समाजाला जातीचे दाखले नाही त्याचा पण एक विशेष कॅम्प लावणार आहे की जेणेकरून त्यांना जातीचे दाखले उपलब्ध होईल त्यांचा लाभ मिळण्यासाठी पुढे कार्य होईल। त्याचबरोबर सगळ्याच गावांनी या तालुक्यात 143 ग्रामपंचायत आहेत आणि 165 गाव आहेत, या सगळ्याच गावांनी जल जीवन मिशनच्या अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या स्कीम्स मंजूर करण्यासाठी शासनाने आणि विशेषतः पुणे जिल्हा परिषद आणि अजितदा पवारने असे निर्देश दिलेले आहेत,
आपण या तालुक्याचे जवळपास 50 ते 60 गावांचा सर्वे केलेला आहे. त्याचबरोबर या गावांमध्ये पण ती पाणी पुरवठ्याच्या स्कीम्स निश्चित प्रकारे होणार आहे. अंकुशक असतील, इथे पंचायत समितीचे सदस्य असतील, इथे गावचे सरपंच असतील, जल जीवन मिशनच्या सर्वेच्या अंतर्गत या गावात कुठं कुठं कशा कशा पद्धतीने पाणी न्यायचंय या सगळे सर्वेमध्ये आपण बारीकाने लक्ष द्या. ही स्कीम संपूर्ण भारत देशामध्ये राबवण्याचं ठरवलंय, पण प्रायोगिक तत्वावर काही राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये ठरवलंय आणि त्या कमिटीवर देशाच्या 6 अर्थमंत्री आहेत आणि देशामध्ये 1 अर्थमंत्री आपले अजितदादा पवार सुद्धा आहे. आणि म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये माझ्या सगळ्या तालुक्यात सगळ्या गावांमध्ये या स्कीम राबवण्यासाठी आपण अत्यंत जलदगतीने प्रस्ताव तयार करून एक्झिक्युट करून ते मंजुरीच्या पुढे नेतोय. त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि म्हणून या सगळ्याच खोऱ्यातल्या पाणी पुरवण्याच्या स्कीमसाठी आपण सर्वजण एकत्रित काम करूया एवढं या निमित्ताने सांगतो. त्याचबरोबर एसटी पिकअप शेडचं तुम्ही जे काय इथं मागणी केली आहे त्यामध्ये कुठं कुठं काय काय गरज आहे इथे पंचायत समिती सदस्य आणि आमपी शेडबरोबर चर्चा करून प्रातिनिधिक स्वरूपात या परिसरामध्ये 4 ते 5 एसटी पिकअप शेड आपण लगेच मंजूर करू, त्या गावाने आपण तिथे उभे करू. म्हणून या परिसरामध्ये अनेक प्रश्नांना सामोरे जात असताना आपल्या भरपूर गोष्टी आपल्याला पुढे न्यायच्या आहेत, पण आपल्या समाजाशी एकजूट असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि समाज एका दिशेने चालत असताना चांगलं कार्य करण्यासाठी आता विशेषतः ऋषिकेश परिवाराचं मला आभार मानायचं आहे. त्यांनी गावोगावी महिलांना धाडसी बनवण्यासाठी मुख्य प्रभावात आणण्यासाठी श्री गबालेता यांनी थोडे कार्य करतायत, हे आदिवासी पाठिंबा कार्यक्रम आयोजित करतात, अनेक पक्षाचे वेगवेगळे पक्षाचे राजकीय नेते पण त्याच्यामध्ये सहभागी होऊन त्यांना मदत करतात. हे असं कार्य तुमचं चांगल्या पद्धतीने प्रत्येक गावामध्ये चालू होईल याच्यासाठी तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. तुम्ही सर्वांनी आमचं स्वागत केलं, सत्कार केला, त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो. विशेषतः मला आज पुण्याला एक महत्वाच्या मीटिंगला 1-1.5 वाजताच पोहोचायचं होतं, तर आज आपण सर्वांनी मला इथं आमंत्रित केलं म्हणजे मी सकाळीच येतो आणि 15 मिनिटं थांबून जातो. नंतर आदिवासी पाटलींच्या कार्यक्रमाला गौरीताईला तुम्ही बोलू असं सांगित होतो, पण आता ती नाही आली तर तिचा पण भार माझ्यावर आला आणि इथं आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत तुम्ही केलं तर आमाला ते थांबून जायचं आहे. विश्वक्षेच्या मीटिंगसाठीच आम्हाला एकत्रितपणे जायचं, त्यामुळे ते माझ्यावर आलेले आहेत. अजून एक आरोग्य सेवेच्या बद्दल आरोग्य सेवा आमच्या आरोग्य केंद्राला असं होते साहेब, वेळेतच भेटत नाही काहीच आहे म्हणजे ठीक आहे. आता आपण एक नवीन ग्रामीण रुग्णालय उपक्रम केला आहे, तिथे पीएचसी आपण डिंगोरला शिफ्ट करतोय. ते डिंगोरला शिफ्ट केल्यानंतर इथल्या बऱ्याचशा आरोग्य विभागाचा ताण कमी होणार आहे आणि तो ताण कमी झाल्यानंतर गेलो आणि ते पंडित जे सांगतात तिथल्या एमपीडब्ल्यू साठी निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून बऱ्याचशा आरोग्याच्या भरतीच्या आता परीक्षा चालू आहेत. त्या परीक्षा कशा पद्धतीने चालेल हे पेपर आपण वाचलं आहे, पण ते होतील आणि त्याच्यानुसार आपल्या ग्रामीण भागामध्ये हे सगळे अधिकारी किंवा हे सगळे भरण्यासर आपल्याला मदत होईल. पण तोपर्यंत मड पीएचसीशी विशिष्ट चर्चा करून ह्या भागामध्ये निदान 15 दिवसाला तरी काही काळासाठी प्रत्येक गावात डॉक्टर येतील आणि कॅम्प घेतील अशा प्रकारचं मी आणि आमच्या शेतीमध्ये नियोजन करतो. ह्या परिसरामध्ये अजून आपल्याला आदिवासी विभागाला लाभदायक ठरेल अशा प्रकारचा गोडेगाव प्रकल्पाचा संचालक भाऊसाहेब साबण देखील विशेषतः अंकुशेड्यांचे मी मला म्हटले की जेव्हा तेव्हा तुम्हाला संचालक करायचं असेल तुम्ही तिकडंच करता कुंभेर आणि मिंजेर भागामध्ये आमच्या परिसरामध्ये पण करा आणि म्हणून या परिसरामध्ये विशेषतः लक्ष देण्यासाठी भाऊसाहेबांना आपण एक जबाबदारी दिली आहे. भाऊसाहेबांना विनंती आता पुण्याला जायचं नुकतंच जायचं हा गाडी आहे ना समोर येत नाही ना. दुसरा विषय असे तर त्याला विषय आपण 90% जमिनी आपल्या प्रकल्पामध्ये गेल्या, उर्वरित राहिलेली 5% 10% क्षेत्रे त्याच्यावरती राखीव वन म्हणून अशा नोंदी झाल्या, त्या नोंदी रद्दच झाल्या पाहिजे.
फॉरेस्ट मध्ये पिंपळगाव मध्ये आपल्या जमिनी गेल्या, उर्वरित जमिनीवर पण ट्रॅक्टरवरचे नाते आहे सामाजिक वनीकरणासाठी, त्याच्या मध्ये वन हक्काची मीटिंग झाल्याशिवाय ते आपल्याला काढता येणार नाही। वनाचे कायदे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कडक झालेले आहेत, कोणी इथे येईल तुम्हाला काही सांगेल आक्रमक भाषण करून अधिकाऱ्यांना झापल, पण त्याच्यातून मार्ग हा इतरच देऊ शकतो। याच्या पलीकडे तुम्हाला कोणी जर वेगळी दिशा दाखवून ते काही नादी लागू नका। भाऊसाहेबांनी त्याची गाडी आहे, ड्रायव्हर नाही फक्त नाही ड्रायव्हर ठेवा, याला त्याला गाडीवर ठेवा मी देतो काय पैसे, पण सगळीकडे फिरून लोकांमध्ये प्रभाव जोशी साहेब लोकांमध्ये फिरून काम केलं पाहिजे ना, अशा प्रकारचं कार्य केला। अजून एक नवीन योजना वळसे पाटील साहेबांच्या मदतीने आता आपल्या परिसरामध्ये होणार आहे, चालू परत पडकईची। आणि पडकईच्या योजनेमध्ये आपल्याला मी तहसीलदारला विशिष्ट असं सांगितलं आहे की कोरेवाडीमध्ये जे भूस्खलन झालं होतं आणि तेव्हा त्या जमिनीचे जे काही नुकसान झाले होते त्या पडकईच्या योजनेमध्ये समाविष्ट करा आणि ते केले असं दाखवून त्यांना पैसे द्या। अशा प्रकारचं या दुर्गम तालुक्याच्या अनेक भागामध्ये पडकईच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची नव संजीवनी किस्मतून मिळेल। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।